चा दुसरा आठवडा आणि या दुसऱ्या आठवड्याचा हा दुसरा आजचा दिवस आजचा दिवस सुद्धा वादळी होण्याची शक्यता आहे. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरती विरोधक सत्ताधारी पक्षांची कोंडी, खास करून शिवसेनेची कोंडी करण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसावरती काल अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिलं. विरोधकांनी सुद्धा, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांनी सुद्धा सरकारला उत्तर मागितलं की शेतकऱ्यांना काय मदत करणार. आजचा दिवस सुद्धा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यावरती चर्चा होणार आहे. विधिमंडळात होणार पुरवणी मागण्यावरती सुद्धा आज चर्चा झाली होती. आजही ती वाढीव चर्चा होण्याची शक्यता आहे. 6 मार्च रोजी दुपारी 2 वाजता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार मांडणार आहेत. संजय पिळणकर आमच्या सोबत आहे. संजय, काल अवकाळी पाऊस, आणखी काही मुद्दे यावरती गदारोळ माजला होता. आजचा महत्वाचा मुद्दा सत्ताधारी पक्षांसाठी कोणता आहे आणि विरोधकांची आजची कुठल्या मुद्द्यावरती रणनीती असं आपल्याला वाटतं? एकंदरीत कालचा जो मुद्दा होता तोच आज पुढे नेण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधकांचा असेल, कारण कालच्या ज्या मुद्द्यावर आहे ते विरोधकांचं समाधान झाले नाही. हा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा मुद्दा. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात विशेष करून अवकाळी पावसाने जे नुकसान झालेलं आहे, कारण मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये जो अवकाळी पावसाने नुकसान झालं होतं, लाखो हेक्टर शेती जी आहे ती बाधित झाली होती, तेव्हा जी आहे सरसकट 25,000 रुपये हेक्टरी मदत शेतकऱ्यांसाठी आणि ती शेतीसाठी आणि फलबागांसाठी 50,000 रुपये देण्यात यावी या संदर्भामध्ये तेव्हाचे जे आहेत सरकार अस्तित्वात नव्हतं आणि स्वतः जे आहेत आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांध्यावर जाऊन शेतकऱ्यांना तसं आश्वासन दिलं होतं आणि तोच मुद्दा जो आहे तो आज जे आहेत विरोधक लावून धरणार आहेत की शेतकऱ्यांना सरसकट 25,000 रुपये शेतीसाठी प्रत्येक हेक्टरी आणि फलबागांसाठी 50,000 रुपये. संजय, एक तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आधार कार्डाच्या प्रमाणीकरणाचा महत्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांना या तांत्रिक बाबींचा खूप सामना करावा लागतो आणि त्यामुळे खात्यातले जे त्यांचे पैसे आहेत कर्ज नीट थेट माफ होत नाही. नक्कीच ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठीच आपण पाहिलं तर शेतकरी कर्जमाफीचा जो पहिला टप्पा होता त्या पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 15,000 शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आणि ती प्रायोगिक तत्वावर ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, पण दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे आणि त्याच अनुषंगाने ही मदत देण्याची प्रक्रिया आता अति गतीने होताना दिसत आहे आणि म्हणून सरकारचे हेच प्रयत्न होते की लवकरात लवकर त्यांना मदत कशी पोचली जाईल. नक्कीच त्याच्यामध्ये आधार कार्डाचा एक मुद्दा समोर आलेला आहे, पण त्याच्यातून सुद्धा पर्याय म्हणजे मार्ग काढण्याचा जो आहे पर्याय आहे तो सरकार शोधत आहे. परंतु एकंदरीत पाहिलं तर मागच्या सरकारच्या तुलनेमध्ये 1.5 लाख रुपयाची सरसकट कर्ज माफी होती, त्या तुलनेमध्ये यंदाची 2 लाख रुपयाची शेतकऱ्यांना मदत मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. संजय, जरी सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असलं तरी धन्यवाद. धन्यवाद संजय पिळणकर, हे आमचे राजकीय प्रतिनिधी.